पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो. कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. या महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर. या महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. आज मालेगांव शहर के अंदर पूरे महाराष्ट्र में एसटी कर्मचारियों ने जो आंदोलन किया है, उस आंदोलन को पाठिंबा देने के लिए, उनके हक की लड़ाई में शामिल होने के लिए हम सब वंचित बहुजन आघाड़ी की ओर से यहाँ पर आज हम लोग आए हैं. ये सब जिन कर्मचारियों की जो प्रमुख मांग है कि एसटी का महाराष्ट्र सरकार के अंदर विलीनीकरण होना चाहिए. जो महामंडल है, महामंडल को मिलने वाली जो फैसिलिटी है वो काफ़ी कम है. 12-12, 14-14 घंटे काम करने के बाद भी इन लोगों को 10,000-12,000 से ज़्यादा पगार मिलता नहीं है. और इन लोगों का जो सरकार की ओर से जो शोषण चल रहा है उसके खिलाफ आवाज़ बुलंद करने के लिए आज हम नासिक ज़िले के हमारे अध्यक्ष सदर कपिल भाऊ, हमारे युवराज भाऊ और हम सब पूरी टीम के साथ हम यहाँ पर उन लोगों को पाठिंबा देने के लिए आए हैं. मालेगांव शहर के डिपो के अंदर 10 लोगों को काम पे से निकाल डाला है. और पूरे महाराष्ट्र के अंदर तकरीबन 200 से 300 लोगों को, 918 लोगों को सरकार ने काम पे से हटा डाला है. इन लोगों की गलती यही है कि अपने हक की लड़ाई लड़ने के लिए ये लोग रास्ते पे आए और अपनी आवाज़ बुलंद की है. महाराष्ट्र सरकार जो उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में काम कर रही है, इसके अंदर ना कोई गरीब आगे बढ़ रहा है, ना मजदूर आगे बढ़ रहा है, और जो कामगार अपने हक की बात कर रहा है उसको उद्ध्वस्त करने का काम यहाँ की उद्धव ठाकरे की सरकार कर रही है. उनके ही मंत्री जो है अनिल परब, उन्होंने मुंबई हाईकोर्ट में याचिका डाली है, अवमान याचिका डाली है कि जो लोग आंदोलन कर रहे हैं उन लोगों को सस्पेंड किया जाए. ऐसी हाईकोर्ट की तरफ से उन लोगों ने अपील की है. मेरी सभी कामगार लोगों से दरख्वास्त है कि आप इस नालायक सरकार की वजह से अपना जीवन खत्म मत करो. इनका नरडी का मतलब इनका खुद इनको ख़त्म करने की ताकत आप रखना चाहिए और इसी के आवाज़ को बुलंद करने के लिए हम यहाँ पर आए हैं. शुक्रिया. सर्व कर्मचाऱ्यांतर्फे पहिले स्वागत करतो. संताप उपसंपादक श्रीरत्न पटाई, तसेच जिल्हा मार्गदर्शक युवराज वाघ, तसेच महासचिव संजय जगताप व बहुजन वंचित आघाडीचे सर्व पदाधिकारी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. मी श्रीरत्न पटाई यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रभर आहे आणि त्या आंदोलनाचा भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत या महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण झालं पाहिजे, या मुख्य मागणीला घेऊन आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. किंवा अनियमिततेचा प्रश्न असेल यासारख्या अनेक मुद्द्यांना घेऊन राज्य सरकारला या ठिकाणी भाग पाडण्यासाठी, आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आपण बघतोय की महाराष्ट्रभरामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललेलं आहे. या झोपलेल्या आणि मुठा सरकारला आम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हालाही आमचं आव्हान आहे की आपलं जीवन या नालायक सरकारसाठी तुम्ही संपवू नका. यांच्या नरडीचा घोट घेण्याची ताकद आणि ती ताकद देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. एसटीचे ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील किंवा वर्कशॉपमध्ये काम करणारे कर्मचारी असतील यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. महिला कर्मचारी कंडक्टर म्हणून काम करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या समस्या याचा महिलांना जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे माहिती आहे. कारण गरोदरपणात जर एखादी स्त्री ऑन ड्युटी असेल तर तिला रजा दिली जात नाही. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाराचं हनन महाराष्ट्र शासन, या आधीचं भाजप आणि शिवसेनेचं सरकार आणि आत्ताचं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार करत आहे. अनिल परब जे या विभागाचे मंत्री आहेत
त्यांना आमचा इशारा आहे की या कर्मचारी आपल्या आंदोलनाची आपल्या न्याय हक्काची भूमिका ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तुम्ही उच्च न्यायालयात जाऊन यांच्या विरोधात तुम्ही सरकारला आणि कोर्टाला ॲक्शन घ्यायला भाग पडतात, यांना कामावरून कमी करण्याचा तुम्ही निर्लज्जपणा दाखवत आहेत। या ठिकाणी मी महाराष्ट्र सरकारचा अनिल परब यांचा मी तीव्र निषेध करतो आणि कर्मचारी बंधूंनो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही आहोत। मी ग्वाही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्या सगळ्या महाराष्ट्राच्या टीमच्या वतीने मी या ठिकाणी थांब सांगतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद। वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें।